काय काय झालं? कोणतं वाईट स्वप्न पाहिलंस का? झोपेतच सचिनचा आवाज त्यांना ऐकू येत होता. डोळे उघडून पाहिले असता सचिन त्यांच्या शेजारी बसून त्यांना झोपेतून जाग करत होता. म्हणजे आतापर्यंत जो थरारक प्रसंग त्यांच्यासोबत घडला ते केवळ एक स्वप्न होतं. हो, स्वप्नच ते. काळजाचा थरका बुडवेल असे स्वप्न. एखाद्याचे शरीरच काय तर आत्माही कापून उठेल असेच ते स्वप्न होते. त्या स्वप्नाने शकुंतलाबाई मात्र संपूर्ण हादरून गेल्या होत्या. त्यांच्या घशाला कोरड पडली होती. हृदयाच्या ठोक्यांचा वेगही वाढला होता. भीतीने सर्वांगाला घाम सुटला होता. अगं शकुंतला, काहीतरी बोल. एवढे कोणते भयानक स्वप्न पाहिलेस तू? प्रतापराव उद्गारले. शकुंतलाबाईंच्या चेहऱ्यावरील भीती ते दोघेही स्पष्टपणे पाहू शकत होते. हे घे आई, पाणी घे, म्हणजे थोडे बरे वाटेल तुला. पाण्याचा ग्लास त्यांच्या हातात देतच सचिन म्हणाला, मिली नाहीये ती, आपल्यातच आहे. मुक्ती नाही मिळाली आहे तिला. अत्यंत घाबरलेल्या स्वरात व काहीशा थरथरतच शकुंतलाबाई म्हणाल्या, अगाई कोण, कोणाबद्दल बोलतेस तू? प्रश्नार्थक नजरेने सचिनने विचारलं. सरिताबद्दल. शकुंतलाबाईंचे हे उत्तर ऐकून सचिनच्या काळजात धस्स झाले. अगं ते फक्त वाईट स्वप्न होतं, आणि वाईट स्वप्न तर सर्वांनाच पडतात. त्याचा इतका विचार करायची काही आवश्यकता नाहीये. आणि सरिता मेली आहे आता, हे तुलाही माहिती आहे. शकुंतलाबाईंची समजूत काढतच सचिन म्हणाला, परंतु त्या आता काही ऐकण्याच्या किंवा समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. बेडवरून लगबगीने उठून त्या किचनच्या दिशेने जाऊ लागल्या. अगाई कुठे जातेस? काळजीपूर्वक स्वरातच सचिनने विचारलं. सचिन व प्रतापराव तिच्या मागून किचनमध्ये गेले. हे बघा, इथेच बसली होती ती. विक्षिप्तपणे हसत होती माझ्याकडे बघून. मला खूप भीती वाटते. आपण हे घर सोडून जाऊयात, तिचा आत्मा मुक्त नाही झालाय. असं म्हणत शकुंतलाबाई रडू लागल्या. अगं आई, असं काहीही नसतं. हे सर्व आपल्या मनाचे खेळ आहेत, बाकी काही नाही. तू चल झोप जरा आता. वाटल्यास मी तुझ्या बाजूला बसून राहतो थोड्या वेळ, म्हणजे तुला भीती नाही वाटणार. शकुंतलाबाईंना बेडपाशी घेऊन जातच सचिन म्हणाला. आपल्या पत्नीची झालेली ती अवस्था पाहून प्रतापरावांच्या डोळ्यांतही काळजी वजा भीती दाटून आली होती. संपूर्ण रात्र सचिन त्याच्या आईच्या शेजारी बसून राहिला, परंतु शकुंतलाबाईंना काही झोप आलीच नाही. रात्रभर त्या तळमळत होत्या, स्वतःशीच काहीतरी पुटपुटत होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना खूप ताप भरला. अशक्तपणामुळे धड चालण्याचीही ताकद त्यांच्यात नव्हती. त्यामुळे सचिनने त्यांच्या फॅमिली डॉक्टरना फोन करून घरीच बोलावून घेतलं. डॉक्टरांनी त्यांना तपासून काही औषधं लिहून दिली, परंतु त्या औषधांचा तसुभरही परिणाम त्यांच्यावर झाला नाही. त्याच रात्री त्यांची तब्येत अधिकच खालावली. ताप, उलट्या, चक्कर, तसेच संपूर्ण अंगाची आग होणे अशा एक ना अनेक व्याधींनी शकुंतलाबाईंना अगदी जखडून टाकलं. त्यामुळे त्याच रात्री सचिनने त्यांना जवळच्याच एका हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर लागलीच डॉक्टरांनी त्यांना तपासले. त्यांच्या शरीरात खूपच अशक्तपणा असल्याने त्यांना सलाईन लावण्यात आलं. रात्री ठीक 9 वाजता हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्याने जेवणाचे ताट शकुंतलाबाईंच्या पुढ्यात आणून ठेवलं. परंतु ताप असल्याने आणि तोंडाला चव नसल्याने त्यांना जेवण्याची कसलीही इच्छा नव्हती. पण पुन्हा औषधं घ्यायची असल्याने सचिन व प्रतापरावांनी काहीशी जबरदस्ती करतच त्यांना जेवण्यास भाग पाडले. शकुंतलाबाईंना ज्या वॉर्डमध्ये ऍडमिट केलं होतं तो केवळ 3 बेडचा एक छोटासा वॉर्ड होता. जेवता जेवता शकुंतलाबाईंचे लक्ष त्यांच्या समोरील बेडवर असलेल्या वृद्ध महिलेकडे गेले. पांढरे फटक मोकळे सोडलेले केस, सावळा रंग, संपूर्ण शरीरावर पडलेल्या सुरकुत्या, अंगावर मळकट पांढऱ्या रंगाची मॅक्सी, डोळ्यांतील बुबळ अगदी बारीक, एखाद्या हडळीप्रमाणेच तिचे रूप होते. भिंतीला डोकं टेकून ती एकटक शकुंतलाबाईंकडे पाहत होती. तिची ती भेदक नजर पाहून शकुंतलाबाईंच्या काळजात अगदी चर्र झालं. तिच्याकडे कानाडोळा करतच त्या जेवू लागल्या. त्या जेवल्यामुळे सचिन व प्रतापरावांनाही थोडं हायसं वाटलं. दोघांनीही मग थोडे जेवून घेतले. रात्री पेशंटसोबत थांबण्यास एकाच व्यक्तीला परवानगी असल्याने सचिनने आईसोबत थांबण्याचा निर्णय घेतला व प्रतापरावांना घरी जाण्यास सांगितले. मध्यरात्रीचे 2:30 वाजले असतील. एका बेडवर शकुंतलाबाई
तर मधल्या रिकाम्या बेडवर सचिन झोपला होता. अचानक कसल्याशा आवाजाने शकुंतलाबाईंना जाग आली. कोणीतरी जोर जोरा श्वासोच्छवास करत असल्याचा तो एक वेगळाच आवाज होता. नीट ऐकले असता तो आवाज सचिनच्या शेजारील बेडवर झोपलेल्या त्या वृद्ध महिलेचा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पुन्हा झोपण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु त्या आवाजाने त्यांना काही केल्या झोप लागत नव्हती. त्यांनी सचिनला जागे करण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु तो गाढ झोपला होता. शेवटी नाईलाजाने त्या बेडवरून उठल्या. संपूर्ण हॉस्पिटलमध्ये स्मशान शांतता पसरली होती, परंतु त्या वृद्ध महिलेचा तो श्वासोच्छवासाचा आवाज त्या शांततेचा भंग करत होता. वातावरण अधिकच गहन बनत चाललं होतं. मिट्ट काळोखात चंद्राचा येत असलेला मंद प्रकाश, तितकेच काय ते प्रकाशाचे अस्तित्व. हळूहळू पावलं टाकत शकुंतलाबाई त्या वृद्ध महिलेच्या दिशेने जात होत्या. एखाद्या प्रेताला झाकून ठेवावे अशा प्रकारे डोक्यापासून ते पायापर्यंत तिने चादर ओढून घेतली होती. शकुंतलाबाईंनी प्रथम हाताने थोपटून तिला जागे करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा तो प्रयत्न असफल ठरला. शेवटी नाईलाजाने त्यांची चादर जोरातच खेचून तिच्या अंगावरून बाजूला केली आणि समोरील ते दृश्य पाहून त्यांची बोबडीच वळली. काळीच पळवटून टाकेल असे ते दृश्य होते. चेहऱ्यापासून संपूर्ण शरीरभर पसरलेले किडे तिच्या एकेका अवयवाला पोखरून काढत होते. तोंड व डोळे उघडेच होते. तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे विभत्स असे हास्य दिसत होतं. ते भयंकर दृश्य पाहून शकुंतलाबाईंच्या काळजात धस्स झाले. जीव इथेच जातोय की काय असेच त्यांना वाटू लागले. शरीरातील सारे बळ एकवटून जोर जोरात किंचाळत त्या वॉर्डमधून बाहेर पळू लागल्या. धावता धावता समोरून येणाऱ्या एका नर्सवर त्या जोरात आदळल्या. अहो काय झालं तुम्हाला, इतक्या घाबरलेल्या का दिसत आहात तुम्ही? नर्सने विचारलं. तिथे आमच्या वॉर्डमध्ये ती म्हातारी, धापा टाकत त्या शकुंतलाबाई सांगत होत्या. अहो कोण म्हातारी, कोणाबद्दल बोलताय तुम्ही? मला काहीच कळत नाहीये. तुम्ही आधी शांत व्हा पाहू, नर्सने त्यांना थोडं शांत करतच म्हटलं. तितक्या सचिन सुद्धा धावतच तिथे पोहोचला. अगाई काय झालं तुला? सचिनने घाबरतच विचारलं. एव्हाना हॉस्पिटलचा बराचसा स्टाफ तसेच पेशंट सोबत असलेली लोक तिथे जमा झाली. सचिन बरं झालं आलास तू, तू सुद्धा पाहिलेस ना त्या म्हातारीला? अरे मी केव्हापासून तिला हेच सांगण्याचा प्रयत्न करते. कोण म्हातारी, कोणाबद्दल बोलतेस तू आई? शकुंतलाबाईंचे वाक्य अर्ध्यावरच तोडत सचिनने विचारलं. अरे असे काय बोलतेस तू सचिन, तुझ्या बाजूच्या बेडवर नव्हती का ती म्हातारी? मी जेवत होते तेव्हा पण खूप विभत्सपणे पाहत होती माझ्याकडे, शकुंतलाबाई म्हणाल्या. अगं आई हे कसं शक्य आहे, कारण तुला इथे ऍडमिट केल्यापासून त्या बेडवर कोणीच नव्हतं. सचिनचे हे उद्गार ऐकून शकुंतलाबाईंच्या पायाखालची जमीन सरकली. लगबगीनं त्यांनी वॉर्डच्या दिशेने धाव घेतली व समोरील दृश्य पाहून भीतीची एक लहर त्यांच्या नसानसात भिनली. कारण इतक्या वेळ ज्या म्हातारीला त्यांनी पाहिले होते, जिच्याबद्दल त्या इतक्या वेळ सर्वांना सांगू पाहत होत्या, प्रत्यक्षात मात्र तिथे कोणीही नव्हतं. विस्फारलेल्या डोळ्यांनी शकुंतलाबाई त्या रिकाम्या बेडकडे पाहत होत्या. काय गोंधळ चालला इथे? झोप मोड झाल्याने काहीशा भडकलेल्या स्वरातच डॉक्टर म्हणाले. हॉस्पिटलमधील एका कर्मचाऱ्यानेच त्यांना बोलावून आणले होते. हो मिस्टर, हा सर्व काय प्रकार चालवलाय तुम्ही, सांभाळा तुमच्या आईंना जरा, त्या काय बरळत्यात त्यांचे त्यांना तरी कळतंय का? डॉक्टर आता जरा चिडूनच बोलत होते. काही नाही डॉक्टर, ते त्या दिवशी तिला एक वाईट स्वप्न पडले तेव्हापासून. हे पहा, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, पण त्यांच्या या वागण्याचा हॉस्पिटलमधील इतर पेशंटना त्रास झालाय, आणि त्यात काही पेशंट तर खूप गंभीर आजारांनी त्रस्त आहेत. तुमच्या आईच्या अशा या वागण्यामुळे त्यांचे जर काही कमी जास्त झाले तर त्या जबाबदार कोण? ते काही नाही, आम्ही उद्या सकाळीच त्यांना डिस्चार्ज देतो, तुम्ही त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करा, डॉक्टर स्पष्टपणे सचिनला म्हणाले. प्लीज डॉक्टर, असं म्हणू नका, इथे ॲडमिट केल्यापासून माझ्या आईच्या तब्येतीत थोडी सुधारणा दिसत आहे. आज तिने नीट जेवणसुद्धा केले, नाहीतर काल तर अन्नाचा एक कणसुद्धा तिच्या पोटात राहत नव्हता, सचिन डॉक्टरांना विनंती करतच म्हणाला. अहो त्यांची तब्येत सुधारत असली तरी त्यांच्यामुळे इतरांच्या तब्येतीवर परिणाम होणार असेल तर काय फायदा? बाकी मला काही माहीत नाही,
पण आम्ही त्यांना इथे ठेवू शकत नाही, आय एम सॉरी. इतके बोलून डॉक्टर तिथून तडकाफडकी निघून गेले. चार चौघात आपल्या आईचे हसू झाल्याने सचिनला खूप वाईट वाटत होतं. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळीच शकुंतलाबाईंना डिस्चार्ज देण्यात आला. घरी आल्यानंतर पुन्हा त्यांची तब्येत हळूहळू खालावू लागली. त्यांची ती अवस्था पाहून सचिन व प्रतापरावांचे मन अगदी तिळतिळ तुटत होते. आईला पुन्हा दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करावे का? पण तिथेही असेच वागली तर, तिथेही असा गोंधळ घातला तर? सचिन स्वतःशीच विचार करत होता. तो दिवस असाच निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्याच इमारतीत राहणाऱ्या राणू आजी शकुंतलाबाईंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी घरी आल्या. त्यांची ती अवस्था पाहून राणूआजींनाही खूप वाईट वाटलं. पॅसेजमध्ये उभं राहून सचिन त्याच्याच विचारांमध्ये मग्न होता. सचिन, शकुंतलेची ही हालत बघवत नाही आहे रे. सचिनच्या खांद्यावर हात ठेवत राणूआजी म्हणाल्या, आजी तुम्ही सांगा आता मी काय करू, मला काहीच समजत नाही आहे. काहीसा भावूक होतच सचिन म्हणाला, हे बघ सचिन, कदाचित तू माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाहीस, परंतु काही वेळेस गोष्टी दिसतात तितक्या सरळ नसतात. सचिनची समजूत काढतच राणूआजी म्हणाल्या, म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला, मला समजलं नाही आजी. सचिनने प्रश्नार्थक नजरेने विचारलं, मला मान्य आहे आता आपण 21व्या शतकात आहोत, परंतु आजही काही गोष्टी अशा आहेत ज्या अजूनही विज्ञानाच्या पलीकडे आहेत. ज्याप्रमाणे आपल्याभोवती सकारात्मक ऊर्जा आहेत, त्याचप्रमाणे नकारात्मक ऊर्जांचाही वास आहे. तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे आजी? राणूआजींचे बोलणे अर्ध्यावरच तोडत सचिनने विचारलं, म्हणजे तुझ्या आईसोबत जे काही घडत आहे ते मला तरी साधं वाटत नाही आहे, कारण असाच काहीसा प्रकार काही वर्षांपूर्वी माझ्या बहिणीसोबत घडला. त्यावेळी आम्हीसुद्धा बरेच डॉक्टर केले, परंतु तिच्या तब्येतीत काहीच फरक पडला नाही. आमच्या गावापासून साधारण 5 किलोमीटर दूर कणकपूर नावाचे एक गाव आहे. त्या गावात वासुंधरनाथ म्हणून एक खूप मोठे सिद्धपुरुष आहेत. त्यांच्या मठात खूप दूरवरून लोक येतात आणि तेही त्यांच्या सर्व भक्तांच्या समस्यांचे अगदी व्यवस्थित निराकरण करतात. माझ्या बहिणीला आम्ही त्यांच्याकडेच घेऊन गेलो होतो. तेव्हा त्यांनी मठात एक छोटीशी पूजा घातली, त्यानंतर तिच्यात खूप फरक पडला. हे बघ, शकुंतला माझी खूप जवळची मैत्रीण आहे आणि तूसुद्धा माझ्या मुलासारखा आहेस, त्यामुळे मी फक्त तुला मार्ग दाखवला, पण शेवटी निर्णय तुझा आहे. इतकं बोलून राणूआजी थांबल्या. सचिन, आपण इतके उपाय केले पण काही फरक पडला नाही, आता विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा आपण हा उपाय करून पाहावा असे मला वाटते. इतका वेळ शांतपणे उभे राहून सर्व ऐकत असलेले प्रतापराव म्हणाले, खरं तर माझ्या या सर्व गोष्टींवर विश्वास नाही आहे, पण आईसाठी मी आता काहीही करायला तयार आहे. आपण आज रात्रीच निघू, सुट्टीबद्दल मी बॉसशी बोलून घेतो. बराच वेळ विचार केल्यानंतर मनाशी पक्का निर्धार करतच सचिन म्हणाला, ठरल्याप्रमाणे सचिन त्याच रात्री कारने त्याच्या आई वडिलांना घेऊन त्या गावाकडे जाण्यास निघाला. तिथे पोहोचायला त्यांना तब्बल 6 ते 7 तास लागणार होते. दीपेश, दीप्ती तसेच सोसायटीतील बरेच सदस्य त्यांना सोडण्यास इमारतीच्या खाली आले होते. सर्वांचा निरोप घेऊन तिथून निघण्यास सचिनला रात्रीचे 11:30 झाले. परंतु आजची ही रात्र सचिन व दीपेशच्या आयुष्यातील एक काळरात्र ठरणार होती, याची पुसटशी कल्पना त्या दोघांनाही नव्हती.